बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? ओके, खरेदीची किंमत किती असा प्रश्न ज्यावेळेस असतो मित्रांनो, त्यावेळेस खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे, खरेदी किंमत बराबर विक्री किंमत गुणिला 100. मित्रांनो, छेदस्थानी 100 अधिक शेकडा नफा तोटा असेल तर शेकडा तोटा. ओके, एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकून, म्हणजे विक्री किंमत 2520, सूत्र म्हणते गुणिला 100. एक विक्रेता 2520 रुपयास एक कपाट विकून 20% नफा मिळवतो, म्हणजे 100 इथं अधिक हा शेकडा नफा ॲड करा 20%. ओके, अशा पद्धतीनं मांडणी करा. वरचे पद 2520 गुणिला 100, छेदस्थानच्या अंकाची बेरीज, ही बेरीज 120 येते लेखक. ओके, आता लक्ष द्या, या शून्याला हे शून्य गेलं, बे सक 12 आणि बे पंच 10. लक्ष द्या, तुमच्या इथं लक्ष द्या, 6 1 6 6 चूक 24 होतात, उरला 1 झाले 12, 6 2 12 उरलेलं 0 42 वर, म्हणजे हा संपूर्ण भाग 420 गेला, म्हणजे आता उरलं इकडं ऑप्शनमध्ये 420 गुणिला 1 5 यांचा गुणाकार लेखन 500 5 2 10 चालेल, 5 20 आणि 1 21. त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? तर 2100 अर्थात 2100, हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये मित्रांनो दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.